आता सीईटीच्या कुठल्याही एक्झाम राहिलेल्या नाहीत, सीईटीच्या एक्झाम राहिलेल्या नाहीत, कॅप राऊंड राहिलेले आहेत. त्या कॅप राऊंडमध्ये सुद्धा आता उदाहरणार्थ फार्मसीच्या ऍडमिशन झाले आहेत का, तर केंद्राची जी फार्मसी कौन्सिल आहे त्याच्या इन्स्पेक्शनमध्ये अनेक फार्मसी कॉलेजेसमध्ये घोटाळे लक्षात आले. त्यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या फार्मसीचे ऍडमिशन डी फार्म, बी फार्म, एम फार्म थांबवले. आम्ही रोज फॉलोअप करतोय केंद्राचा. काल परवाकडे बहुता निर्णय झाला की तूर्त तुम्ही ऍडमिशन्स करा आणि ज्यांचे घपले आहेत त्यांच्या बाबतीतला रिपोर्ट आणि ऍक्शन आम्ही नंतर घेऊ. मग आता बहुतेक सुरू होईल. त्यामुळे कुठलाही अनियमित चाललेलं नाही. कोविडमुळे डिस्टर्ब झालेलं शेड्यूल नीट व्हायला जून तर उजाडेल. माझा प्रयत्न असेल की जूनला सगळ्या विद्यापीठांच्या परीक्षा वेळेत झाल्या पाहिजे. हवं तर थोडं सिलेबस कमी करा, हवं तर जास्त वेळ शिकवा, पण सगळ्या परीक्षा एकदा मे मध्ये संपू द्या, सगळ्या सीईटी जूनमध्ये होऊ द्या, सगळ्या कॅप जुलैमध्ये होऊ द्या, असा माझा प्रयत्न.